माण तालुक्यातील म्हसवड पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातून 3 दुचाकी चोरांना अटक करत त्यांच्याकडून 1,00,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांनी दिली. म्हसवड शहरातून व परिसरातून दुचाकी चोरी होण्याचं प्रमाण वाढत होतं, त्यानुसार पोलीस ठाण्यात तक्रार नोंद होत्या. पोलिसांनी अनेक ठिकाणी शोध घेण्याचा प्रयत्नही केला, मात्र त्यांना त्या प्रमाणात यश येत नव्हतं. दिनांक 17 मे 2024 रोजी यातील आरोपींचा ठावठिकाणा मिळताच पोलीस अधीक्षक श्री समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, दहिवडी उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसवड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सखाराम बिराजदार यांनी पथकासह सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, अकलूजव, इंदापूर, बावडा येथे जाऊन आरोपी राहुल वामन शिताप कोळी, राहणार कचरेवाडी तालुका माळशिरस, अजय उर्फ पद्मा प्रकाश खरात, राहणार कचरेवाडी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर, व आकाश बाळू थोरात, राहणार चाकण तालुका खेड जिल्हा पुणे, सध्या राहणार कोंडबावी तालुका माळशिरस यांना ताब्यात घेऊन आरोपीकडे अधिक तपास केला असता त्यांनी संगनमताने म्हसवड गावच्या हद्दीतील 2 मोटरसायकल व पिलीव तालुका माळशिरस गावच्या हद्दीतील 1 मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली. आरोपी यांनी चोरी केलेल्या 3 मोटरसायकली एकूण 1,00,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. म्हसवड पोलिसांना गोपनीय माहितीद्वारे मिळालेल्या माहितीनुसार म्हसवड शहरातील चोरी झालेल्या दुचाकी चोर सोलापूर जिल्ह्यात असल्याची माहिती मिळताच चौकशी केल्यानंतर माळशिरस, अकलूज आणि पिल्लू या ठिकाणी ही त्यांनी अन्य ठिकाणच्या मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली.